हेलो स्टूडेंट्स, अपन आज एप्लीकेशन ऑफ डिफाइनाइट इंटिग्रेशन बघणार आहे। याच्या प्रीवियस लेक्चर्स मध्ये अपन डिफाइनाइट इंटिग्रेशन कसं काढतो हे अपन बघितलं होतं, ठीक आहे। तर इंटिग्रेशन कसं करायचं आहे हे अपन प्रीवियस लेक्चर्स मध्ये बघितलं होतं। रेग्युलर अपन इंटिग्रेशन कसं करतोय की जर फंक्शन आपल्याला असेल आपल्याकडे ए टू बी एफ एक्स डी एक्स, हे आपल्याला हा टाइप होता आपल्याकडे, जे आपण डिफाइनाइट इंटिग्रेशन मध्ये याचं इंटिग्रेशन कसं करायचं आहे हे बघितलेलं आहे। समजा एफ एक्स फंक्शन असेल तर त्यासाठी काय करतोय आपण, एफ एक्स इंटिग्रेशन फाय येत असेल तर फाय ऑफ बी मायनस फाय ऑफ ए करतोय, ठीक आहे। हे आपण असं इंटिग्रेशन करत होतो। तर आता काय बघायचं, याचं ऍप्लिकेशन बघायचं आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल की ऍक्च्युअल याचा यूज कसा करायचा हे आपल्याला बघायचं आहे, ठीक आहे। तर आपल्याला जे कर्व्स असतील आपल्याकडं, आपण काय करतोय फंक्शन म्हणजे काय आपल्याकडे, हे जे फंक्शन म्हणतोय म्हणजे काय असेल आपल्याकडं, डिफरंट डिफरंट आपल्याकडे काय आहेत, कर्व्स असतात। जे फंक्शन साठी आपल्याला डिफरंट फंक्शन साठी डिफरंट कर्व्स असतात, त्या डिफरंट डिफरंट फंक्शन आहे, त्याच्यामध्ये त्याच्या अंडर येणारा जो एरिया आहे तो आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचा आहे। मग समजा आपल्याकडं काय आहे की एक सिंपल एक आपण ग्राफ घेतला, हा असा काहीसा ग्राफ आहे आणि त्याच्या अंडर येणारा आपल्याला एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे। खरं एक्झॅक्ट कुठं काढायचं आहे की ए टू बी हा जो पॉइंट आहे ह्याच्यामध्ये येणारा आपल्याला एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे। मग समजा तो पॉइंट ए या ठिकाणी आहे आणि हा बी या ठिकाणी आहे, ठीक आहे। तर याच्या अंडर मध्ये येणारा आपल्याला एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे। हा आपल्याकडं एफ एक्स आहे फंक्शन, आपल्याकडं हा एक्स ऍक्सिस आणि हा आपल्याकडे वाय ऍक्सिस, ठीक आहे। तर हा जो एरिया इथं यांना बाउंड केलेला आहे तो आपल्याला एरिया फाइंड करतो आपण यांना, ठीक आहे। लिमिट जे अप्लाय करतोय म्हणजे काय करतोय आपण याच्यामध्ये की तो फंक्शनचं पहिल्यांदा आपण इंटिग्रेशन करतो आणि इंटिग्रेशन केल्यानंतर याच्यामध्ये येणारा जो एरिया आहे तो आपण एरिया कॅल्क्युलेट करतोय, म्हणजे फक्त त्याला बाउंड्री टाकतोय की इथून ते इथपर्यंत एवढाच त्याचा पार्ट आपल्याला यायला पाहिजे, ठीक आहे। म्हणजे ऍक्च्युअल काय मिळेल, हा एरिया मिळेल। आता याच्यामध्ये पण काय करतोय आपण एरिया फाइंड करताना बघा की ह्याच्यामध्ये आपण छोट्या छोट्या स्लिट्स घेतोय, म्हणजे आपण जे हा म्हणतोय पार्ट की हा डीएक्स आहे, डीएक्स म्हणजे आपल्याकडे काय आहे, तर हा डीएक्स म्हणजे हा जो आपल्याला एरिया दिसतोय हा, ह्याच्यामध्ये काय करतोय आपण थोडस त्याचं काय करतोय स्लिट्स करतोय, हे स्मॉल पार्ट मध्ये आपण त्याला डिवाइड करतोय। समजा आपण असं म्हटलं की हा असा कर्वेचर एरिया आहे आणि याच्यामध्ये आपण हे असं घेतलं, ठीक आहे। आता थोडासा रफ येईल हा डायग्राम, हा असा आहे आपल्याला, हा ए पॉइंट आहे आपल्याकडे आणि हा बी पॉइंट आहे, ठीक आहे। तर आपण काय केले, असे मोठे मोठे त्याचे पार्ट्स केले, ठीक आहे, असं समजूया आपण। तर एरिया म्हणजे काय करतोय आपण, तर एरिया म्हणजे काय की एक रेक्टॅंगल घेतला आपण, हा हा काय झाला आपल्याकडे रेक्टॅंग्युलर फ्रेम मध्ये तयार होतोय, ठीक आहे। अशी रेक्टॅंगल येत आहे, कन्सिडर करा फक्त तो। तर याच्यामध्ये एरिया कसा काढतोय आपण, बेस इंटू लेंथ करतोय, ठीक आहे, ह्यांचं मल्टिप्लिकेशन असतं आपल्याकडे। मग आपण हा काय म्हंटला पार्ट, हा जो पार्ट आहे याला आपण काय म्हंटलं, डीएक्स आहे असं, ठीक आहे, याला काय म्हंटल आपण, डीएक्स असं घेतलं। आपल्याकडे डीएक्स आहे आणि हा जो आहे आपल्याकडे हा जो लेंथ येतोय तर त्याचा करस्पॉन्डिंग काय घेतला, एफ ऑफ ए असेल आपल्याकडे, काय येईल आपल्याकडे, हा एफ ऑफ ए असेल। तर या ठिकाणी नेक्स्ट पॉइंट येईल, तर यांचं आपण काय करतोय मल्टिप्लिकेशन करतोय। खरं बघा की हा जो ह्या ठिकाणी जो डिस्टन्स आहे तो ह्या ठिकाणी डिस्टन्स आपल्याला राहील का, कारण हा काय आहे याचा जर रेक्टॅंगल बनवला तर हा एवढा एरिया येतोय आणि आपल्याकडं राहतोय एरिया कुठला बघा, हा एरिया तिथं स्कीप होतोय एवढा एरिया, असं प्रत्येक ठिकाणी होतंय बघा। मी फर्दर अजून दाखवतो की हा जर इथं आपण एक्झॅक्ट एरिया घेतला, सेम डिस्टन्स आपण घेतोय, प्रत्येक पार्ट डीएक्स डीएक्स घेणार आहे आपण, आता इथं घेताना जरास हे केलं, आता प्रत्येक पार्ट आपण त्यावेळेने घेतोय, ठीक आहे। तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय राहील बघा, इथं एरिया शिल्लक राहतोय, या ठिकाणी एरिया शिल्लक राहिला। तर समजा पुढे गेलो तर प्रत्येक ठिकाणी हा काय होतोय, एरिया कुठं ना कुठं तरी आपल्याकडे शिल्लक राहील। मग त्या एरियासाठी काय करायचं, तो एरिया जर आपल्याला कॅल्क्युलेशन मध्ये घ्यायचा झाला तर आपण त्याच्यासाठी काय करतोय,
ह्याच्या छोट्या छोट्या स्लिट्स मध्ये त्याचं काय करतोय, डिव्हिजन करतोय, म्हणजे एकदम छोटी अशी स्लिट घेतोय, एकदम छोटी स्लिट घेणार आपण याच्यामध्ये, की हे डिस्टन्स असेल ते मिनिमम राहील आणि हा जो आपण इथं पोर्शन जसा इथं राहतोय असं म्हटलं तो राहू नये, म्हणजे एकदम म्हणजे स्मॉल स्केल घेतोय आपण त्या ठिकाणी, ठीक आहे, आणि त्याच्या अशा छोट्या छोट्या स्लिट्स बनवतोय, जे इथं काय येतील आपल्याला या ठिकाणी छोट्या छोट्या अशा लाईन बनतील आपल्याकडे. आता हे ऍक्च्युअल मध्ये अशा छोट्या छोट्या आपल्याकडे स्लिट आहे, एकदम छोट्या असतील त्या, अशा असू शकतात, ठीक आहे, कन्सिडर दॅट. तर ह्या छोट्या स्लिट बनवून आपण काय करतोय, तो एरिया त्याचा घेतोय, म्हणजे आपल्याला काय बनेल तिथं ऍक्च्युअल मध्ये रेक्टॅंगल असा बनेल, अशा वे मध्ये आपण त्याला काय करतोय स्लिट कन्सिडर करतोय, आणि तो आपण त्याला डीएक्स असं म्हणतोय, आणि हा करस्पॉन्डिंग प्रत्येक पॉइंट नुसार त्याचा काय करतोय आपण एरिया जो येतोय तो आपण इथं काउंट करतोय, म्हणजे ऍक्च्युअल काय करतोय या ठिकाणी डिफायनाईट इंटिग्रेशन करतोय विथ रिस्पेक्ट टू देअर एरियाज, समजलं. तर आता हे आपण इंटिग्रेशन कसं करतोय हे बघितलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा की हा जो कर्व आहे आपल्याकडे हा कसा आहे की पॅरलल टू द काय म्हणजे अलॉंग टू द एक्स ऍक्सिस आहे, पॅरलल सॉरी चुकून म्हटलं मी, तर अलॉंग टू द एक्स ऍक्सिस आहे, एक्स ऍक्सिसच्या अलॉंग काय होतोय तो व्हेरी होत राहतोय, म्हणजे ह्या साईडला जाईल इकडं किंवा इकडं ह्या ह्या साईडला जाईल, पॉझिटिव्ह साईड आणि निगेटिव्ह साईडला, ठीक आहे. तर याला काय म्हणतोय आपण, हॉरिझॉन्टल आहे आपल्याकडे कर्व, कसा आहे आपल्याकडे हॉरिझॉन्टल आहे. तर याच्यामध्ये घेताना ह्याचा आन्सर काढताना आपण काय करतोय की हे जे फंक्शन आहे, फंक्शन कसं आहे आपल्याकडे वाय इज इक्वल टू एफ एक्स ह्या टाईपचं फंक्शन आहे आणि याचं आपण इंटिग्रेशन करतोय, ठीक आहे, आणि ह्याचे लिमिट्स काय राहतात आपल्याला, ह्या लिमिट्स ज्या असतात त्या एक्सच्या व्हॅल्यू असतात, एक्स इज इक्वल टू ए आणि एक्स इज इक्वल टू बी येतात, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला आन्सर येईल त्या ठिकाणी आपण ते व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतोय, हे एक्सच्या व्हॅल्यू असणार अलॉंग द आपण एक्स न त्याचं इंटिग्रेशन करतोय याला, आणि हे घेताना आपण काय करतोय व्हर्टिकल स्ट्रीप घेतोय, म्हणजे ग्राफ जर हॉरिझॉन्टल असेल, इफ द ग्राफ इज हॉरिझॉन्टल देन वी शुड टेक देअर व्हर्टिकल स्ट्रीप, म्हणजे उभ्या स्ट्रीप आपण घेतोय या उभ्या, हा उभा डीएक्स असेल आपल्याकडे, ठीक आहे, उभ्या स्ट्रीप राहणार आहेत आपल्याकडे व्हर्टिकल स्ट्रीप, ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला हा आता आपण प्रिव्हियस टॉपिक मध्ये फक्त आपण एवढंच बघितलेलं आहे की व्हर्टिकल स्ट्रीप घ्यायच्या आपण काय करत होतो त्याचा इंटिग्रेशन करत होतो, म्हणजे फक्त हे पण बघितलेलं नव्हतं, आपण एवढाच पार्ट बघितलेला होता, हा जो दिसतोय कर्सर फिरतोय बघा त्या ठिकाणी हाच पार्ट बघितलेला आपण, आन्सर याचे काढलेले होते. आता हा झाला हॉरिझॉन्टल ग्राफच्या संदर्भात. जर आपल्याला जर या ठिकाणी आपल्याकडं व्हर्टिकल ग्राफ असेल, हॉरिझॉन्टल नंतर कुठला आला व्हर्टिकल ग्राफ असेल, सेम वे मध्ये आपल्याकडे असा काहीतरी ग्राफ असेल, असाच काहीसा असेल, कसाही असू शकतो, ते फंक्शन आपल्याला ह्या ठिकाणी कसं राहील की ह्या फंक्शनचा टाईप वेगळा राहणार आहे आपल्याकडं, आणि ह्या ठिकाणी पॉइंट आहेत आपल्याकडे, हा पॉइंट आणि हा पॉइंट, समजा जसे मगाशी वरती आपल्याकडे जसे दोन पॉइंट होते या ठिकाणी बघा, या ठिकाणी ए आणि बी पॉइंट होते, तसे या ठिकाणी पण आपण पॉइंट घेऊया, तर या ठिकाणी घेतले आपण पॉइंट, तर या ठिकाणी आपण याला उलट घेतलं, आपण याला डिफरंट आपण इथं पी म्हणूया आणि याला क्यू म्हणूया, इथं ए बी पॉइंट होते, इथं काय आपल्याकडे पी आणि क्यू आहे असं कन्सिडर करूया फक्त, ठीक आहे, असे दोन पॉइंट आहेत. तर आपण या ठिकाणी काय करतोय, हा जो एरिया येतोय हा जो या ठिकाणी बाउंड होतोय तो आपण इथं एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. तर या ठिकाणी पण काय राहील आपल्याकडं, इंटिग्रेशनची जी मेथड आहे आपल्याकडं ती सेम आहे, जशी आपण फॉलो करतोय त्या वे मध्येच आपल्याला मेथड राहील, फक्त इथं चेंज काय होणार आहे आपल्याकडं, चेंज बघा की जो आपण फंक्शन इथं फंक्शनचा टाईप चेंज होतोय, कारण हा काय मगाचा जो ग्राफ होता अलॉंग द एक्स ऍक्सिस होता आणि आताचा जो ग्राफ आहे तो अलॉंग द वाय ऍक्सिस आहे, म्हणजे याचं इक्वेशन कसं असणार आहे, एक्स इज इक्वल टू एफ किंवा जी ऑफ वाय म्हणूया, इथं डिफरंट फंक्शन म्हणूया आपण, ठीक आहे,
दोन्ही सेम तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नको, इथं काहीतरी डिफरंट असेल, समटाइम सेम असू शकतं, फक्त काय असेल त्याचं इनवर्स टाइप मध्ये असू शकतो. हा जी ऑफ वाय झाला, म्हणजे एक्स इज इक्वल टू जी ऑफ वाय ह्या टाइप मध्ये ते फंक्शन असेल. आता फंक्शन कुठलंही असू शकतं, खरं विथ रिस्पेक्ट टू दॅट वाय असणार आहे, म्हणजे समजा आपल्याला एक्स इज इक्वल टू वाय स्क्वेअर आहे असं समजा, सिंपल फंक्शन. आणि ह्या ठिकाणी काय आपल्याकडे काय असेल, आपल्याकडे हेच याचाच उलटा पार्ट आपण घेऊ शकतोय की वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अशा टाइप मध्ये काहीतरी फंक्शन असेल. हे डिफरंट फंक्शन आहे, हे डिफरंट फंक्शन आहे, ठीक आहे, अंडरस्टँड. त्याच्यानंतर बघा की ह्याचा जो आहे, जो आपण एरिया फाउंड करणार आहे, तो अलॉंग द वाय ऍक्सिस असणार आहे, आणि त्याच्यामध्ये ज्या आपण स्लीट घेतोय त्या कशा असतील, होरिझोंटल स्लीट असतील. आपण ह्या ज्या स्लीट आपण घेणार आहे त्या कशा असणार आहेत, होरिझोंटल असणार आहेत, कारण त्या अलॉंग द एक्स ऍक्सिस असणार आहेत. आणि ह्या कशा होत्या वरत्या, की अलॉंग द वाय ऍक्सिस होत्या, ह्या अलॉंग द एक्स ऍक्सिस असतील. तर याचं इंटिग्रेशन घेताना आपण कसं करणार आहे, काय आपल्याकडे पी टू क्यू आहे फंक्शन, काय आपल्याकडे जी ऑफ वाय, आणि त्याचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू वाय ने करणार आहे. आता जसं मगाशी आपण स्लीट डीएक्स घेतलेल्या होत्या, तशा इथं स्लीट काय असतील आपल्याकडे डीवाय असतील, ठीक आहे. ह्याचा सेम आन्सर आपण काढू शकतो. आपण याचा समजा जी ऑफ वाय चा इंटिग्रेशन आपल्याला साय मिळत असेल, साय ऑफ एक्स मिळत असेल, म्हणजे आपण इथं कन्सिडर केलं की जी ऑफ, इफ वी कन्सिडर इंटिग्रेशन ऑफ जी ऑफ वाय, जी ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू वाय, दॅट विल बी द साय ऑफ वाय प्लस सी, देन बाय अप्लाइंग द इंटिग्रेशन वी गेट हिअर, वी गेट बाय सबस्टिट्यूटिंग द लिमिट्स साय ऑफ क्यू मायनस काय मिळेल आपल्याला, साय ऑफ पी मिळणार आहे, ठीक आहे. हे आपल्याला या ठिकाणी आन्सर मिळेल, ठीक आहे, अंडरस्टँड. अशा टाइपचे आपल्याकडे ग्राफ असणार आहेत दोन, आणि त्याच्यावरती करस्पॉन्डिंग आपल्याला काय करायचं आहे, त्याचे आन्सर्स काढायचे आहेत, ठीक आहे. तर आपल्याला कर्व डिफरंट डिफरंट कर्व्स असतील ते आपल्याला इथं या ठिकाणी बघायचे आहेत. तर कर्व बघा की समजा आपल्याकडे कर्व दिलेला आहे या ठिकाणी, आपल्याकडे सिंपल पॅराबोला माहिती आहे. जर आपण पॅराबोला एक काढूया, हा आपल्याकडे पॅराबोला असेल. आता हा कुठला पॅराबोला आहे बघा, की वाय इज इक्वल टू समथिंग, आपण काय म्हणूया, वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअरच्या फॉरमॅट मधला पॅराबोला आहे. तर ह्याच्या अलॉंग येणारा आपल्याला एरिया काढायचा, हा आपल्याला कर्व म्हणू शकतोय, किंवा आपल्याकडे असं घेतला आपण वर्टिक, ह्याचा पण पॅराबोला म्हणू शकतो, हा काय झाला वर्टिकल पॅराबोला झाला, होरिझोंटल पॅराबोला म्हणू शकतोय आपण असा, ठीक आहे. तर यांच्यामध्ये येणारे बाउंडेड जे एरिया असतील, म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालं आपल्याकडे, जो आपल्याला बाउंडेड एरिया येणार आहे तो आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार आहे. फर्दर याच्यामध्ये जर आपल्याला इथं डिस्टन्स दिलेला असेल, समजा इथं पॉइंट दिलाय आपल्याला, दिलाय एक्स इज इक्वल वाय इज इक्वल टू काय म्हटलंय, समथिंग बी म्हटलेला आहे, आणि वाय इज इक्वल टू इथं ए म्हटलेला आहे, अलॉंग धिस आणि अलॉंग धिस म्हटलेला आहे. तर ह्याच्या अंडर मध्ये आलेला आपण एवढा एरिया आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो. हा जो एरिया आपल्याला दिसतोय हा असा कॅल्क्युलेट करू शकतोय. करस्पॉन्डिंग त्याच्यामध्ये याचं इंटिग्रेशन करणार आपण, आणि त्याच्यावरती त्याचं काय करणार आहे, लिमिट्स अप्लाय करणार आहे. अशा वेळेमध्ये आपल्याला आन्सर मिळतील. पण डिफरंट डिफरंट आपल्याकडे कर्व्स असतात, प्रत्येक कर्व्स आपल्याला नेचर माहिती आहे, कसं बिहेव करतं आपल्याला कर्व माहिती आहेत. मग सर्कल असेल, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एखादं सर्कल असेल, हा सर्कल असा असेल, ओके, स्टँडर्ड सर्कल विथ द सेंटर ऍट द सेंटर, कुठं असेल आपल्याकडे ओरिजिन, कुठं असेल ओरिजिन वरती असणार आपल्याकडे असा असू शकतो. किंवा त्याच्यामध्ये आपल्याला एक लाईन इन्सर्ट इंटरसेक्ट झालेली असेल, किंवा याच्यामध्ये लाईन इंट्रोड्यूस केलेल्या असतील आपल्याला, हे करस्पॉन्डिंग आपण कर्व काढणार आहे. आणि त्याच्या अंडर जो बाउंडेड झालेला एरिया आहे, बाउंडेड म्हणजे क्लोज्ड एरिया फाइंड करणार, ओपन एरिया फाइंड करणार नाही, क्लोज्ड एरिया फाइंड करणार आहे आपण या ठिकाणी. आता ह्या ठिकाणी पण आपल्याला आउटसाइड एरिया पण काढू शकतो आपण. आता हा इंटिग्रेशन झाला विथ रिस्पेक्ट टू काय करू शकतो आपण,
ह्या वे मध्ये घेणार आपण इंटिग्रेशन, कशा वे मध्ये की हॉरिझॉन्टल स्ट्रिप घेऊन, म्हणजे जो आपण सेकंड टाइप बघितला, हा जो इंटिग्रेशनचा टाइप बघितला त्याच्यासाठी हा इंटिग्रेशन घेऊ शकतो अंडर एरिया काढायचा झाला तर. आणि जर आपल्याला हा एरिया इकडचा जो बाहेरचा दिसतो या ठिकाणी हा एरिया कॅल्क्युलेट करायचा झाला तर आपल्याला काय करणार आपण, अलॉंग द एक्स ऍक्सिस लिमिट इंटिग्रेशन घेणार आहे. अलॉंग काय करणार आपण, एक्स ऍक्सिस ने त्याचं इंटिग्रेशन घेणार आपण. आणि जी फर्स्ट मेथड होती आपण त्या मेथडनं त्याचं इंटिग्रेशन करणार आहे, म्हणजे कुठलं, हे मेथडनं. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं की जो बाउंडेड एरिया आहे, जो रिक्वायर्ड एरिया म्हटलेला आहे, त्या वे मध्ये आपण त्याचं आन्सर्स काढू शकतोय. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण याच्यावरती जे एक्झाम्पल असतील ते आपण एक्झाम्पल बघणार आहे.